लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यानं तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै 2023 एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केलेलं होतं। त्यानंतर हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली, त्यामुळे बेथल नगर येथील त्याच्या मित्रपरिवारासह समर्थकांनी त्याच्या स्वागत मिरवणुकीचं आयोजन केलं। त्यानुसार मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 सुमारास बेथेल नगर, आंबेडकर चौक, साधू वासवानी रोड, शरणपूर रोड या मार्गावर कार क्रमांक MH15GX8721 मधून हर्षदची जंगी मिरवणूक काढण्यात आली। त्यात त्याच्या मित्रपरिवारांनी आणि समर्थकांनी आरडाओळ करत अरवारच्या घोषणाबाजी केली, वाहनांचा विनाकारण हॉर्न वाजवत दहशत करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकर सह मिरवणुकीत सहभागी असलेल्या 7 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। यांनी मागच्या वर्षी हर्षद सुनील पाटणकर याला एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये जेरबंद केलं होतं। तो दिनांक 23/7/2024 रोजी कारागृहातून सुटला होता। सुटल्यानंतर त्यांनी बेथील नगर ते आंबेडकर चौक साधू वासवानी रोडवर या रस्त्यावर त्यांनी गैरकायदेची मंडळी बोलवून त्यांनी स्वतःची मिरवणूक काढली व जेलमधून सुटल्याचा आनंद त्यांनी करण्यासाठी काही लोक त्याच्या साथीदारांना बोलवलं होतं। त्यांनी हे सर्व गैरकृत्य केलं होतं। त्याच्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी जमवणे व 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस कायद्याचं उल्लंघन करणं यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल त्याला आम्ही ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे। त्याच्यासोबत कसबे नावाचा एक गुन्हेगार होता, त्यालाही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी जे गुन्ह्यात महेंद्र XUV गाडी वापरली होती ती गाडी पण जप्त करून आम्ही सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे। या आधी देखील कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांसह त्यांच्या समर्थकांनी शहरात मिरवणुका काढत गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केलेली होती, तरी देखील असे प्रकार सरासपणे सुरू आहे। त्याचप्रमाणे असे रील्स टाकून प्रतिस्पर्धी टोळ्यांनाही अप्रत्यक्षरित्या आव्हान देण्याचे प्रकार होत असल्याचं बोललं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।